नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात मराठी मनोरंजन विश्वातील आजच्या काही खास बातम्या. सर्वात पहिली बातमी आहे मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानबद्दल. अभिनेत्री तेजश्री प्रधाननं चाहत्यांना खुश खबर दिली आहे. ती म्हणजे तेजश्री लवकरच स्टार प्रवाहच्या एका नव्या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अद्याप या मालिकेचं नाव व वेळ समोर आलेले नाही, पण लवकरच या मालिकेचा प्रोमो स्टार प्रवाह प्रसारित करणार आहे. तेजश्रीला नवीन भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते मात्र उत्सुक झाल्याचं पाहायला मिळतंय. पुढील अपडेट आहे ओंकार भोजनेची. चिपळूण आमचं गाव रे ही कविता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतीये. पहा हा व्हिडिओ. नाही खोटेपणाचा आवरे, कुणी निंदा कुणी भिवंदा, कुणी निंदा कुणी भिवंदा, चिपळूण आमचं गाव रे. पुढील बातमी आहे अभिनेता प्रसाद जावेद आणि अभिनेत्री अमृता देशमुख यांच्याबद्दल. नुकताच प्रसाद जावेद आणि अमृता देशमुख यांनी साखरपुडा केल्याची बातमी चाहत्यांना कळवली होती. त्यानंतर त्यांनी ब्लॅक थीम मधील आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. पण या फोटोमध्ये प्रसाद अमृताच्या पायाशी बसल्यामुळं नेटकरी सध्या त्या दोघांना चांगलंच ट्रोल करत आहेत. एकानं कमेंट करत लिहिलं की जोरू का गुलाम बनके रहूंगा, एकानं लिहिलं मराठीतले रणबीर आली, तर आणखीन एकानं लिहिलं एवढं पण एक्स्ट्रा करू नका, नाहीतर आज सगळ्यांना आवडतंय पण उद्या ट्रोल व्हाल. पुढील बातमी आहे सारेगमप 2023 या कार्यक्रमाबद्दल. सारेगमप 2023 साठी शनिवारी 29 जुलै रोजी मुंबई शहरात प्रत्यक्ष ऑडिशनना प्रारंभ होणार आहे. तेव्हा जर तुम्ही 15 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे असाल तर तुम्हाला ही संधी उपलब्ध आहे. या कार्यक्रमासाठी ऑनलाईन ऑडिशन यापूर्वी सुरू झालं असून त्यासाठी तुम्ही केवळ Z5 हे ॲप डाउनलोड करून प्रवेशिका पाठवू शकता. पुढील बातमी आहे बायपन भारी देवा या मराठी चित्रपटाबद्दल. बायपन भारी देवा हा चित्रपट सध्या तुफान कमाई करतोय. फक्त महाराष्ट्रातच नाही तर राज्याबाहेर देखील प्रेक्षक या चित्रपटासाठी थिएटरमध्ये गर्दी करतायत. नुकताच बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरनं हा सिनेमा हैदराबादमध्ये हाऊसफुल असताना पाहिला आहे व या चित्रपटाचा थिएटरमधील व्हिडिओ पोस्ट करत ती म्हणाली की किती सुंदर सिनेमा आहे, संपूर्ण टीमचं अभिनंदन. ते म्हणतात आजकाल चांगले चित्रपट कुठे बनतात. बनतात बॉस, हा 5वा आठवडा सुरू आहे. हैदराबादमध्ये हाऊसफुल शो पाहिला, खूपच अभिमान वाटतोय. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.